friends. Today we study about the topic from biology subject, that is the inheritance and variation of 12th science. Now, as we know, every offspring is similar to his parent in some characters, and there are also some variations between the parent and the its offspring. आपल्याला माहिती आहे की काही मुलं जी असतात ती अगदी सेम आपल्या आईवडिलांसारखी दिसत असतात, पण काही वेळेस त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतात तर काही वेगळेपण आपल्याला दिसत असतो. तर हा इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन्स हा नेमका काय आहे तोच आपण या टॉपिकमध्ये स्टडी करणार आहोत. देन व्हॉट इज मीन बाय द इनहेरिटन्स? इनहेरिटन्स मीन्स द ट्रान्समिशन ऑफ द कॅरॅक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. म्हणजेच एखादं कॅरॅक्टर जे आहे ते पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडं ट्रान्समिट केलं जातं, त्याला इनहेरिटन्स असं म्हटलं जातं. आणि व्हेरिएशन्स म्हणजे ज्यामध्ये काही कॅरॅक्टर्स हे सेम पॅरेंट्समध्ये जे आहेत त्याच्याही पेक्षा वेगळे कॅरॅक्टर्स जे आहेत ते आपल्याला ऑफस्प्रिंगमध्ये दिसतात, दॅट इज कॉल्ड ॲज अ व्हेरिएशन. मग याच बाबतीची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण या टॉपिकमध्ये घेणार आहोत. यानंतर आपण नेक्स्ट स्लाईड बघणार आहोत, दॅट इज द हेरिडिटी, किंवा यालाच इनहेरिटन्स असं म्हटलं. Now, what is mean by the heredity? The heredity means the transmission of characters, from one generation to the next generation, or from the parents to offspring, is called as the heredity. Heredity म्हणजे काय? The transmission of character, म्हणजे एखादं character असेल ते एका generationकडून next generationमध्ये transmit होत असेल, किंवा पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे ट्रान्समिट होत असेल, तर त्याला काय म्हटलं जातं? हेरिडिटी. फॉर एक्झाम्पल, हेअर कलर, आय कलर, हाईट, हे जे कॅरॅक्टर्स आहेत हे पॅरेंटकडून ऑफस्प्रिंगकडे जेव्हा ट्रान्समिट केले जातात तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? हेरिडिटी असं म्हटलं जातं. म्हणजे जर पॅरेंट उंच असतील तर ऑफस्प्रिंग सिमिलरली काय असू शकतो? तोसुद्धा काय असू शकतो? हाईट त्याची जास्त असू शकते. The second point is the variation. Variation means the difference between the parent and offspring of among the offspring of the same parent and among the individual of the same species is called as a variation. Now, what is mean by the variation? The difference between the parent and offspring of among the offsprings of the same parent. Okay, same parents ahet ani tyanche je offsprings ahet त्यांच्यामध्ये जर डिफरन्स दिसत असेल तर त्याला काय म्हटलं जातं? व्हेरिएशन म्हटलं जातं. अँड अमंग द इंडिव्हिज्युअल ऑफ द सेम स्पेसिस म्हणजेच आता फॉर एक्झाम्पल ह्युमन बिंग आपल्यासारखेच जे दुसरा ह्युमन असेल दे आर द सेम स्पेसिस, पण त्यांच्यामध्ये आपल्याला डिफरन्स दिसतो, बरोबर. किंवा कॅट आणि दोन प्रकारचे कॅट्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे डॉग्स असतात, त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला डिफरन्स दिसतो, तर ह्याला काय म्हटलं जातं? व्हेरिएशन. नाउ व्हॉट इज द हेरिडिटी? शोज द similarity between the parent and the offspring, and variation shows the difference between the parents and the offspring. It is called as a variation. Now, next point is the genetics. Okay, ja biology cha branch madhe heredity ani variation ya donhincha abhyas kela jato tela kay mhanta jato? Genetics. The definition of the genetics, it is the branch of the biology which deals with the study of the heredity and the variations. Okay, तर ज्यामध्ये हेरिडिटी आणि व्हेरिएशन्स या दोन गोष्टींचा अभ्यास केला जातो त्याला काय म्हटलं जातं? जेनेटिक्स असं म्हटलं जातं. तर आपण या टॉपिकमध्ये एका सायंटिस्टचा अभ्यास करणार आहोत, आणि ते जे सायंटिस्ट आहेत त्यांना काय म्हटलं जातं? फादर ऑफ जेनेटिक्स. आणि त्यांचं नाव आहे ग्रेगर जोहन मेंडेल, ज्यांनी इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन्स याच्यावर खूप मोठा अभ्यास केलेला आहे, स्टडी केलेला आहे, त्याच्यावरती त्यांनी एक्सपेरिमेंट केलेले आहेत, आणि त्यांनी प्रूव केलेलं आहे की इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन कशा पद्धतीनं होत असतं. ठीक आहे, तर हे स्टडी करण्यापूर्वी आपल्याला काही टर्म्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्या टर्म्स ज्या आहेत त्या आपण बघणार आहोत. द नेक्स्ट, दॅट इज सम टर्म्स विच इज रिलेटेड टू दिस टॉपिक. द फर्स्ट इज द फॅक्टर.
Now, what is meant by the factor? The particle present in an organism which is responsible for the inheritance and expression of the character is called as a factor. जे जो मेंडेल यांनी जेव्हा स्टडी चालू केला इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन्सचा, त्यावेळेस जीन किंवा क्रोमोझोम ह्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या क्लिअर झालेल्या नव्हत्या, त्याच्यावर कोणताही रिसर्च झालेला नव्हता, आणि त्यामुळे नेमकं त्यांना माहिती नव्हतं की काय नेमकं ट्रान्समिट होते. म्हणून त्यांनी त्याला काय नाव दिलं? फॅक्टर. आणि मग त्यांनी काय सांगितलं? दॅट इज द पार्टिकल प्रेझेंट इन द ऑर्गॅनिझम. असा काही पार्टिकल ऑर्गॅनिझम्समध्ये प्रेझेंट आहे विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ द कॅरॅक्टर इज कॉल्ड ॲज अ फॅक्टर. त्यालाच काय म्हटलेलं आहे? म्हणजे ज्याच्यामुळं इनहेरिटन्स होतं आणि व्हेरिएशन होतं त्यालाच काय म्हटलेलं आहे? फॅक्टर असं म्हटलेलं आहे. द नेक्स्ट कन्सेप्ट इज अ जीन. ओके, जीन म्हणजे काय? तर इट इज द स्पेसिफिक सेगमेंट ऑफ डी एन ए विच डिटरमाइन्स अ पर्टिक्युलर कॅरेक्टर ऑफ अन ऑर्गॅनिझम. डी एन एच्या सेगमेंटवर डी एन एवरती जो एक स्पेसिफिक सेगमेंट असतो एखाद्या कॅरेक्टरसाठी एक स्पेसिफिक सेगमेंट असतो त्याला काय म्हटलं जातं? जीन असं म्हटलं जातं. आपल्याला माहिती आहे सेल असणार आहे. ओके, दिस इज ही सेल आहे. सेलच्या आतमध्ये काय असणार आहे? न्यूक्लियस असणार आहे. न्यूक्लियसच्या आतमध्ये काय असणार आहेत? क्रोमोझोम्स असणार आहेत. दीज क्रोमोझोम्स आर मेडअप ऑफ डी एन ए. ते कशाचे बनलेले असणार आहेत? डी एन ए. सपोज हा एक सिंगल डी एन ए मी इथं दाखवते आणि या डी एन एवरचा हा एक पर्टिक्युलर सेगमेंट. ओके, हा जो एक पर्टिक्युलर सेगमेंट आहे या सेगमेंट एखाद्या कॅरेक्टरसाठी तो रिप्रेझेंट करतो त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं? इट इज कॉल्ड ॲज अ जीन. ओके, जीन म्हणजे काय? इट इज अ स्पेसिफिक सेगमेंट ऑफ डी एन ए विच डिटरमाइंड अ पर्टिक्युलर कॅरेक्टर ऑफ अन ऑर्गॅनिझम. द नेक्स्ट पॉईंट इज द अलिल्स. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला कंटिन्युअस. नेक्स्ट काही ह्याच्यामध्ये टॉप पॉईंट्समध्ये आपल्याला हा शब्द येणार आहे, त्यामुळे आपल्याला हे शब्द माहीत असणं गरजेचं आहे. अलिल्स. आता अलिल्स म्हणजे काय? इट इज नथिंग बट द जीन्स. हे सुद्धा काय आहे? जीन्स आहे. पण हे जे जीन्स आहेत ते जेव्हा सिमिलर पोझिशनला असतील, कशावर? डी एन एवर. डी एन एवर जी एकाच पोझिशनला असतील तर आणि ते एकच कॅरेक्टर जर कंट्रोल करत असतील तर त्याला काय म्हटलं जातं? अलील असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, सपोज दिस इज क्रोमोझोम. हे दोन क्रोमोझोम्स आहेत, बरोबर. या दोन क्रोमोझोमवरती हा एक सेगमेंट आहे, हा एक सेगमेंट आहे. ओके, हा एक सेगमेंट आहे, हा एक सेगमेंट आहे. हा जो पर्टिक्युलर सेगमेंट आहे जो एका पर्टिक्युलर कॅरेक्टरला जर तो रिप्रेझेंट करत असेल तर त्याला काय म्हटलं जातं? अलील्स असं म्हटलं जातं. ओके, बघा याची डेफिनेशन काय आहे. टू आर मोअर अल्टरनेटिव फॉर्म्स ऑफ अ जीन प्रेझेंट ॲट द सेम लोकाय. सेम लोकल किंवा सेम लोकस म्हणजे आता ह्या दोन्ही डी एन एवरती इथंसुद्धा आणि इथंसुद्धा एकाच कॅरेक्टरसाठी जीन्स काय आहेत? प्रेझेंट आहेत. एकाच कॅरेक्टरसाठी जीन प्रेझेंट आहेत. ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. दोन्ही क्रोमोझोम कसे असले पाहिजे? होमोलॉगस असले पाहिजे. कंट्रोलिंग द सेम कॅरेक्टर आर कॉल ॲज अ अलिल्स. त्यांना काय म्हटलं जातं? अलिल्स. म्हणजे ह्या भागाला आणि ह्या भागाला काय म्हटलं जातं? अलिल्स असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल इथं दिले आहे टी फॉर टॉल आणि स्मॉल टी फॉर डॉफ. म्हणजे हा जर समजा दोन्हीवरती इथंसुद्धा हाईटसाठी जीन्स प्रेझेंट आहेत, इथंसुद्धा हाईटसाठी जीन्स प्रेझेंट आहेत, तर त्याला काय म्हटलं जातं? तर टी असं त्याला डिनोट केलं जातं. मग त्याच्यामध्ये टॉल आणि डॉफ, म्हणजे एखादं पर्सन टॉल असेल तर त्याचा अलील जो असणार आहे तो टी असणार आहे, आणि एखादा पर्सन जर डॉर्फ असेल तर त्याचा अलील काय असणार आहे? स्मॉल टी असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत, दॅट इज द होमोलॉगस. तर होमोलॉगस म्हणजे होमोझायगस, सॉरी होमोझायगस. होमोझायगस म्हणजे काय? अँड इंडिव्हिज्युअल हॅविंग द आयडेंटिकल अलील्स फॉर अ पर्टिक्युलर कॅरेक्टर इज कॉल्ड ॲज अ होमोझायगस. त्याला काय म्हटलं जातं? होमोझायगस. म्हणजे आता हे दोन क्रोमोझोम्स आहेत, या दोन क्रोमोझोमवरती हा जो सेगमेंट आहे अलील्सचा, हा जो सेगमेंट आहे या सेगमेंटवरती दोन्हीकडे जर सिमिलर जीन्स असतील, म्हणजे इथं पण कॅपिटल टी इथं पण कॅपिटल टी, तर त्याला काय म्हटलं जातं? होमोझायगस असं म्हटलं जातं. किंवा या ठिकाणी समजा डॉर्फसाठी जीन्स असतील, म्हणजे इथं स्मॉल टी येणार आहे. ओके, इथं स्मॉल टी येणार आहे, इथं स्मॉल टी येणार आहे,
तर अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा काय झालेले आहेत, जीन्स सेम झालेले आहेत. क्रोमोसोमवरची जीन्स काय झालेले आहेत, सेम झालेले असते. तर त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड ॲज अ होमोझायगस. इट इज कॉल्ड ॲज अ होमोझायगस. होमोझायगस म्हणजे काय, अँड इंडिव्हिज्युअल हॅविंग द आयडेंटिकल अलील्स फॉर अ पर्टिक्युलर कॅरेक्टर इज अ होमोझायगस फॉर अ कॅरेक्टर दॅट इज कॉल्ड ॲज अ होमोझायगस. त्याला काय म्हटलं जातं, होमोझायगस. मग इथं कॅपिटल टी कॅपिटल टी दोन्ही सेम आहेत, देअरफॉर होमोझायगम. हिअर इज द स्मॉल टी देअरफॉर होमोझायगस. द नेक्स्ट इज द हेटेरोझायगस. द हेटेरोझायगस अपोजिट टू होमोझायगस. दोन्ही अलील्स जे डिफरन्स असतील, डिफरंट अलील्स असतील, तर त्याला काय म्हटलं जातं, हेट्रोझायगस असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, आता या ठिकाणी आपण सिमिलर आपण बघितलेले आहेत, होमोझायगस होते ते बघितले. आता समजा या क्रोमोझोमवरती, या क्रोमोझोमवरती आणि या क्रोमोझोमवरती वेगवेगळे आपल्याला जीन्स असतील, हाईटसाठी वेगवेगळे जीन्स असतील. तर समजा आता ह्याच्यावर टॉलनेससाठी जीन्स आहेत, याच्यावरती डॉर्फनेससाठी, म्हणजे दोन्ही काय झाले, डिफरंट झाले, डिफरंट अलील्स झाले, बरोबर. तर त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड ॲज अ हेट्रोझायगस. अँड इंडिव्हिज्युअल हॅविंग द डिसिमिलर अलील्स फॉर अ पर्टिक्युलर कॅरेक्टर इज अ हेट्रोझायगस फॉर द कॅरेक्टर. तो काय असणार आहे, त्या कॅरेक्टर्ससाठी हेट्रोझायगस असणार. हाईटसाठी, आता हाईटसाठी समजा इथं कॅपिटल टी स्मॉल टी आहे, कलरसाठी कॅपिटल आर स्मॉल आर आहे, म्हणजे पिंक आणि व्हाईट कलर असेल तर कॅपिटल आर स्मॉल आर असणार आहे. तर अशा पद्धतीनं होमोझायगस असलं तर सेम येणार, कॅपिटल टी कॅपिटल टी, आणि हेट्रोझायगस असले तर कॅपिटल टी स्मॉल टी. लक्षात येतं, तर धिस इज अबाउट द होमोझायगस अँड हेट्रोझायगस. हे झालं होमोझायगस आणि हेट्रोझायगस ही या कन्सेप्टबद्दल. नेक्स्ट कन्सेप्ट इज द जीनोटाईप. द जीनोटाईप म्हणजे काय, बघा, इट इज द जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ अ इंडिव्हिज्युअल विथ रिस्पेक्ट टू अ सिंगल कॅरेक्टर ऑर अ सेट ऑफ अ कॅरेक्टर. एखाद्या कॅरेक्टरसाठी जे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन असणार आहे, आता इथं हे दोन क्रोमोझोम्स आहेत, इथं जीन्स आहेत. कशासाठी जीन्स आहेत, आता सांगितलेलं हाईटसाठी आहेत. मग हाईटसाठी म्हणजे इथं कॅपिटल टी आहे, इथं स्मॉल टी आहे, बरोबर. म्हणजे ह्याचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन काय झालं, कॅपिटल टी स्मॉल टी झालं. ते समजा दोन्हीवरती जरी टॉलसाठी जीन्स असतील, दोन्हीवरती टॉलसाठी जीन असतील, तर इथं कॅपिटल टी येणार आहे. म्हणजे त्याचं जेनेटिक जीनोटाईप काय झाला, त्याचा कॅपिटल टी. किंवा समजा दोन्हीवरतीही स्मॉल टी आला, स्मॉल टी आला, तर काय असणार आहे, तो त्याचा जीनोटाईप काय असणार आहे, त्याचा स्मॉल टी असणार आहे. लक्षात येतं, तर दिस इज द जीनोटाईप, ओके, विच इज अ जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन. ते काय आहे, जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन. इट इज अ जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ अन इंडिव्हिज्युअल. मग आता फॉर एक्झाम्पल इथं टॉलसाठी त्याचा जीनोटाईप कसा येणार, टॉलचा जीनोटाईप कॅपिटल टी. डॉर्फसाठी काय असणार आहे, स्मॉल टी. मग हेट्रोझायगससाठी काय असणार आहे, हेट्रोझायगससाठी जीनोटाईप कसा असणार आहे, कॅपिटल टी स्मॉल टी. हा काय असणार आहे, हेट्रोझायगससाठी जीनोटाईप असणार आहे, ठीक आहे. दिस इज अबाउट द जीनोटाईप. द नेक्स्ट इज द फिनोटाईप. फिनोटाईप म्हणजे काय, जे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आहे त्याचं एक्सटर्नल ॲपिअरन्स, ओके, एक्सटर्नल ॲपिअरन्स. म्हणजे आपण म्हणतो एखादा माणूस उंच आहे, एखादा माणूस लहान आहे, एखादा माणूस गोरा आहे, एखादा माणूस काळा आहे, एखाद्याचे केस काळे आहेत, एखाद्याचे केस भुरे आहेत, एखाद्याचे केस कुरळे आहेत. तर हे जे एक्सटर्नल ॲपिअरन्स आहे, बाहेरून दिसणारे जे ॲपिअरन्स आहे, त्याला काय म्हटलं जातं, फिनोटाईप. मग आता इथं टॉलनेस, डॉर्फनेस ह्या ज्या आहेत, हे आपल्याला बाहेरून दिसणाऱ्या ज्या काही एक्सटर्नल ॲपिअरन्स आहेत, ठीक, ओके, आपण जे कॅरेक्टर्स, म्हणजे आता आपण हाईट कॅरेक्टर घेतलं, मग हाईट कॅरेक्टर्समध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचे एक्सटर्नल ॲपिअरन्स दिसतात, मग टॉलनेस, डॉर्फनेस हे आपल्याला एक्सटर्नल ॲपिअरन्स आपल्याला दिसतात. तर दिस इज कॉल्ड ॲज अ फिनोटाईप. ह्या वेगवेगळ्या कन्सेप्ट्स आहेत. आणखीन काही कन्सेप्ट्स आहेत, ते आपण काय करणार आहोत, नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. थँक्यू.